मागच्या तासाला आपण दोन प्रकरण पाहिल्यानंतर आज आपल्याला तिसरं प्रकरण चालू करायचं आहे. त्या तिसऱ्या प्रकरणाचं नाव आहे बल व दाब, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो फोर्स अँड प्रेशर. आता ह्या फोर्स अँड प्रेशरमध्ये तुम्हाला काय थोडं आठवते का बघा, काय आठवते का बघा, तर बल म्हणजे काय, कॅन यू रिकॉल व्हॉट इज अ फोर्स. तर व्हॉट इज अ फोर्सबद्दल आपल्याला काय सांगता येतं आहे, अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑन विच नो फोर्स इज ॲक्टिंग रिमेन्स स्टेशनरी अँड ऑब्जेक्ट इन मोशन कंटिन्यू टू मूव विथ सेम स्पीड अँड डायरेक्शन व्हेन नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट. This is Newton's first law. आता न्यूटनचा फर्स्ट लॉ का सांगतोय, एखादी वस्तू जर स्थिर आहे, स्थिर वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती स्थिरच राहते. उदाहरणार्थ एक चेंडू आपण ठेवलेला आहे आणि तो चेंडूलावर जर आपण त्या चेंडूवर जर आपण कोणत्याही प्रकारचा हात नाही लावला, पाय नाही लावला किंवा त्याला ढकललं नाही, तर तो चेंडू आहे त्या ठिकाणी काय राहणार आहे, स्थिर राहणार आहे. म्हणजे स्थिर वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती वस्तू काय होणार आहे, स्थिर राहणार आहे. दुसरं उदाहरण बघा, हे जे काय पुस्तक आहे, हे पुस्तक ह्या टेबलवर आहे, ह्या पुस्तकाला जर मी हात नाही लावला किंवा तुम्ही हात नाही लावला तर ते पुस्तक एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस, महिना, दोन महिने, सहा सहा महिने त्या टेबलवरच काय होणार आहे, राहणार आहे. म्हणजे स्थिर वस्तूवर जर बल कार्यरत नसेल तर ती वस्तू काय राहणार आहे, त्या ठिकाणी स्थिरच राहते. गतिमान वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती त्याच वेगानं त्याच दिशेनं सतत पुढं जात असते. उदाहरणार्थ आपण चाललोय गाडी मारायला वळून, गाडी चालवतोय, गाडी चालवत असताना जर रस्त्यामध्ये कोण जर आडवं आलं नाही किंवा आपल्याला काही अडथळा आला नाही तर आपली जी काही गाडी आहे त्याच वेगानं काय होणार आहे, पुढं पुढं जाणार आहे, त्याच दिशेनं काय होणार आहे, पुढं जाणार. समजा काय तर अडथळा आला, पुढं काहीतरी कुत्रं दिसलं, मांजर दिसलं, काहीतरी एखादी पुढं गाडी दिसली, तर आपण काय करतो, ब्रेक मारतो आणि त्या गाडीचा स्पीड काय करतो, कमी करतो. म्हणजे ब्रेक मारतो याचा अर्थ काय, त्या गाडीवरती आपण काय करत असतो, बल प्रयुक्त करत असतो.